आम्ही पुण्याला जेव्हा आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही एक अल्टिमेटम तयार केलं होतं आणि त्या अल्टिमेटममध्ये ही या सर्व मागण्यांच्या बाबतीत आम्ही त्यांना एक सूचना दिलेली आहे की तुम्ही आमच्याबरोबर चर्चेला वेळ द्यावी व आमच्याबरोबर चर्चा करा. शासकीय आदेशाच्या उल्लंघन करून जे अधिकारी लोक वागत आहेत, कामगारांवर अन्याय जो होत आहे, कामगार कायदे मोडीत तुम्ही काढत आहात, या सर्व धोरणावर आमच्याशी चर्चा करावी असा फेडरेशनच्या वतीने आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. परंतु आत्तापर्यंत त्यांचा काय उत्तर आलेलं नाही. अजूनही आम्ही प्रयत्नशील आहोत की मुख्यमंत्र्यांनी किंवा नगरविकास मंत्र्यांनी किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये आमच्याबरोबर चर्चा करावी आणि एक चांगला एक निर्णय त्यांनी कामगारांच्या बाजूने घ्यावा अशी एक आमची मनात इच्छा आहे. बघूया आता काय, त्यांनी वेळ दिला तर मग आम्ही तयारी आहे आमची चर्चेला. या आंदोलनामध्ये जे तुम्ही बोलले की मोठ्या संख्येने जे आहेत ते तुमचे कर्मचारी वर्ग तिथे उपस्थित असणारे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, त्याच्यामध्ये कंत्राटी वर्ग देखील असणार आहे की फक्त नाही. असं आहे की राज्य सरकारने ना कंत्राटी कामगारांचाही हाल केलेला आहे. आता याबरोबर आम्ही कंत्राटी कामगारांनाही बरोबर घेणार आहोत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष ते ठेकेदार बदलतो आहे परंतु कर्मचारी तोच असतो आणि जो ठेकेदार आहे तो ठेकेदार किमान वेतनसुद्धा त्यांना अदा करत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रोटेक्शन मिळत नाही. त्यांना योग्य पद्धतीच्या PF वगैरेची कटिंग होत नाही, ES हॉस्पिटलची जी काय सुविधा ती मिळत नाही, मेडिकल सुविधा त्यांना मिळत नाही आणि म्हणून ते लोकंसुद्धा त्रस्त आहेत. कारण काही ठिकाणी 5,000 काही ठिकाणी 10,000 त्या लोकांचा शोषण करण्यात येत आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ते ठेकेदारचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर उतरतील. साहेब एक प्रश्न, कर्मचारी हा प्रत्येक महापालिकेचा विभागला गेलेला आहे, राजकीय पक्ष इतर संघटनांमध्ये विभागले गेले, तर तुम्हाला कर्मचाऱ्याचा पाठिंबा कितपत भेटेल तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रश्न असा आहे की फेडरेशनमध्ये जे लोक आहेत, जे म्हणजे मीन्स जी काय संघटना आहे ही कार्यरत संघटना आहे. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ज्यांची संघटना आहे, जे कामगारांच्या लीड पार्ट करत आहेत, त्या लीड पार्ट करणाऱ्या लोकांचा हा फेडरेशन. आणि म्हणून आम्ही जो विचार करतो आहे तो एकूण 4-4.5 लाख कर्मचारीच्यावर नेतृत्व करणाऱ्या संघटनेचे प्रतिनिधींच्या फेडरेशन असल्याकारणामुळे ते कितीही राजकीय पक्ष असू द्या परंतु आम्ही कामगार हिताच्यासाठी आम्ही आंदोलनाची दिशा आम्ही ते पार करणार आहोत. त्या संघटना देखील यामध्ये सहभागी होणार आहेत का या आंदोलनामध्ये? नाही, ते ती जी संघटना आहे त्याच संघटनेचा हा फेडरेशन आहे ना. महाराष्ट्र राज्य चा जो फेडरेशन आहे तो संघटनांचा एकत्र करूनच फेडरेशन आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका आहेत आणि प्रत्येक महापालिकेमध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. आम्ही काय केलं आहे की त्या सगळ्याला संघटनेला एकत्र करून त्याचं फेडरेशन केलेलं आहे आणि हा जो निर्णय जेव्हा आम्ही घेतो ना तो फेडरेशनच्या मार्फत घेतो परंतु सगळ्या संघटनेला एकत्र करूनच घेतो. फेडरेशनची स्थापना ही विदर्भातील अकोला महानगरपालिकेमध्ये 2-3 वर्षापूर्वी आम्ही ही या फेडरेशनची स्थापना केली. या फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील 28 महानगरपालिका मध्ये काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या 7th पे कमिशनचा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. या प्रश्नाच्या नंतर अनेक प्रश्न आता राज्य शासनाच्या काही निर्णायक भूमिकेमुळे कामगारांच्या समोर उपस्थित झालेले आहेत. म्हणून आम्ही नवीन पद्धतीने एक मागणीपत्र राज्य शासनाला आम्ही सादर करणार आहोत. त्याच्यात प्रामुख्याने सफाई कामगारांमध्ये लाडपागे समितीची जी योजना आहे ही या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार
महाराष्ट्र शासनाने करू नये, कारण लाड कमिटीची स्थापना डोक्यावर महिला वाहून नेणारी जी काय सफाई कामगारांचा जो वर्ग आहे त्या लोकांच्या पुनर्वसनाच्यासाठीची ती स्कीम आहे. आज आपण जर प्रामुख्याने बघितलं तर त्या समाजाच्या त्या सफाई कर्मचारी वर्गाचा आजही पुनर्वसन झालेला नाही आहे. किंबहुना सिव्हिल डेथ जे होते त्या सिव्हिल डेथमध्ये सुद्धा सेप्टिक टँकमध्ये सुद्धा जे लोक सफाईच्या वेळेस जे मृत्यू पावत आहेत त्या लोक त्यांच्या कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाच्या आदेश असतानाही 10 लाख रुपये वैयक्तिक नोकरीची शासन द्यायला तयार नाही, हा एक प्रामुख्याने हा मुद्दा आहे. त्यानंतर राज्य शासनातील सफाई कामगार सहित लिपिक आहे, चतुर्थ श्रेणी आहे, अग्निशमन दल आहे, पी बांधकाम विभाग आहे, या सर्व विभागामध्ये नोकर भरती झाली पाहिजे. आज आस्थापनेवर जे कर्मचारी येते फक्त 90 नंतर महानगरपालिका नगर परिषदांमध्ये भरती झालेली नाही आहे. त्याचा विचार शासनाने करावा व लोकसंख्येच्या आधारावर व मापदंडाच्या आधारावर जे आहे या कर्मचाऱ्यांची नोकर भरती ही झाली पाहिजे. ठेकेदारी पद्धत जी आहे ज्या 12 महिने जो काम चालतो आहे त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही कम्प्लिटली ॲबोलिश झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीचा ॲक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट रेग्युलायझेशन अँड ॲबोल्युशन ॲक्ट आहे, त्या ॲक्टच्या अंतर्गत व लाड कमिटीच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे हे ठेकेदारी जी आहे ती सफाईच्या कामामध्ये येता कामा नये. इतर विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणण्याचा प्रयत्न राज्य शासन व केंद्र शासन करीत आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात असे अनेक आमचे मुद्दे आहेत. ज्याच्यात नवीन 2005 जे कर्मचारी कामाला लागलेत त्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न आहे, व त्यानंतर जे कर्मचाऱ्यांना पदोन्नती थांबलेली आहे त्या लोकांना पदोन्नती देण्यात यावी. ड वर्ग महानगरपालिकेमध्ये CO कॅडरचा अधिकारी हा आयुक्त म्हणून पाठविण्यात यावं. या व इतर मागण्यांच्यासाठी आम्ही राज्य शासनाला अल्टिमेटम देण्याच्यासाठी आज आमची ही बैठक होती. एक अल्टिमेटम आता आम्ही देणार आहोत आणि मे महिन्याच्या 2 आठवड्याच्या दरम्यान आम्ही विचार करतो आहे आणि त्या पद्धतीने तारीख आम्ही आता डिसाईड करून आणि त्या तारखेपासून आम्ही उग्र आंदोलन जवळपास 4 लाख कामगार कर्मचाऱ्यांना आम्ही या आंदोलनामध्ये उतरवणार आहोत. राज्य शासनाचे एक अधिकारी व राज्य शासनाची जी काय शासन करते जे गव्हर्नमेंट आहे हे कामगार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे आणि म्हणून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व बाबींचा असंतोष आहे. यासाठी फेडरेशनची मीटिंग झाली, 28 महानगरपालिकाचे प्रमुखांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या बाबतीत आमच्याकडे लेखी प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याच्या त्या अनुषंगाने आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनच्या तयारीमध्ये लागलो आहोत. ही आता आजच्या बैठकीचा हा स्वरूप आहे. मैं आप लोगों की बात पे कहा है कि आप ऐसा करेंगे और सरकार सुन नहीं रही है. मैं सरकार की संवेदनहीनता के बाद बोल रहा हूँ कि आप खुद ही स्वीकार कर रहे हैं कि सरकार निकम्मी है, महाराष्ट्र सरकार सुन नहीं रही है, मीटिंग पर मीटिंग हो रहे हैं, बैठकों का कोई नतीजा नहीं निकल रहा है, कोई फैसला नहीं हो रहा है, जो कानून पहले से उन पर अमल नहीं हो रहा है, जो सुप्रीम कोर्ट की डायरेक्टिव से उसको भी अमल नहीं हो रहा है, तो फिर आप कैसे मान रहे हैं कि आपका आंदोलन से काम हो जाए? नहीं नहीं, वो अगर वो नहीं मान रहे तो आंदोलन की ताकत हमारे पास है ना, और उसको क्या मोड़ देने का वो भी हमें पता है ना, वो आज हम नहीं बोलेंगे, जो समय के ऊपर बताएंगे हम आपको. अच्छा, नवीनभाई महानगर पालिका में इस वक्त जहाँ पे आप बैठे हैं कुल ऐसे कितने मजदूर हैं जिन्हें लगता है कि न्याय की जरूरत है अभी? देखिए, ऐसा है कि नवी मुंबई महानगर पालिका में तो सबसे बड़ा अन्याय है, सबसे बड़ा अन्याय तो यही है कि करीब करीब 8,000 जो कर्मचारी है वो तो कॉन्ट्रैक्ट सिस्टम पे है और करीब करीब
बारह से लोग हैं, ढाई हजार जो लोग हैं वो स्थापना सूची पे मंजूर पदों के ऊपर है। फिर ये तो बरसों से काम कर रहे हैं कॉन्ट्रैक्ट सिस्टम पे, उन पे तो बहुत बड़ा अन्याय है। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।